Hello friends, welcome back to my channel. Myself Amul Chauhan and I'm here to guide you throughout your engineering admission process for the academic year 2024-25. आजचा टॉपिक खूपच खतरनाक टॉपिक राहणार आहे आणि अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे, कारण बरीच मुलं ओके जे कन्फ्यूज आहेत की PICT की VIT. मग PICT ची ही ब्रांच चांगली आहे की VIT ची ही ब्रांच चांगली आहे, मग मी VIT ची ही ब्रांच घेऊ का आणि PICT ची ही ब्रांच सोडू का, किंवा PICT मध्ये मला ही भेटते तर मी VIT ची ही ब्रांच सोडू का, असे बरेच कन्फ्युजन आहे ओके. आणि त्यामुळे मी ठरवलं की याच्यावरती आपण एक व्हिडिओ बनवायचा, आणि असा व्हिडिओ बनवायचा की ज्यातून मुलांना एक प्रॉपर गायडन्स भेटू शकेल, त्यांना जे 4 वर्षात ज्या गोष्टी लागतात त्या बेसिसवरती आपण हा व्हिडिओ बनवला पाहिजे. व्हिडिओ सुरू करायच्या अगोदर मला एक गोष्ट क्लिअर करायची की सगळी कॉलेजेस चांगली आहेत, इट इज टोटली अप टू यू, हे तुमच्यावरती अवलंबून आहे की तुम्ही किती मेहनत घेता. मग तुम्हाला कुठलंही कॉलेज भेटो, PICT असो, VIT असो, MIT असो, सिंहगड असो, JSPM असो, कुठलंही कॉलेज असो, ठीक आहे, तुम्हाला जिथे ॲडमिशन भेटेल ते बेस्ट कॉलेज आहे असं समजा, अँड टेक अ सिन्सिअर एफर्ट फॉर द नेक्स्ट 4 इयर्स ओके. पुढचे 4 वर्ष भयंकर मेहनत घ्या, वेगवेगळ्या टेक्निकल इव्हेंट्समध्ये पार्टिसिपेट व्हा, कॉम्पिटिशन्समध्ये पार्टिसिपेट्स व्हा, त्यानंतर वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती इंटर्नशिप फाइंड आउट करा, प्रोजेक्ट्स कम्प्लीट करा, आणि मी गॅरंटी देतो की हे जर तुम्ही पुढचे 4 वर्ष कराल, मेहनत घ्याल, तर डेफिनेटली यू गोना एक्सेल इन युअर करिअर ओके. सो या व्हिडिओतून मला एकच सांगायचं आहे, PICT आणि VIT दोन्ही कॉलेजेस चांगली आहेत, ठीक आहे, पण जेव्हा कम्पॅरिझन करायची वेळ येते त्यावेळी आपल्याला काही पॅरामीटर्सवरती या दोन्ही कॉलेजला ठेवलं पाहिजे आणि कम्पेअर केलं पाहिजे, सो दॅट तुम्हाला काही ॲडमिशन रिलेटेड किंवा फ्युचर म्हणजे जे काही डिग्रीनंतर जे काही तुमचे तुम्हाला हायर एज्युकेशन असेल किंवा जॉब्स असतील, ठीक आहे, तर त्याबद्दल आत्ताच डिसिजन घ्यायचे असतील तर ते तुमच्या कामी येईल, आणि त्यासाठी हे कम्पेअर करणं खूप गरजेचं आहे ओके. अन्यथा ही दोन्ही कॉलेजेस चांगलीच आहेत. तर आता कम्पॅरिझन करायचं आहे तर डिफरंट पॅरामीटर्स आपण कन्सिडर केलेले आहेत इथे, आणि मी इथे असे पॅरामीटर्स घेतले आहेत, खूप साधे सोपे पॅरामीटर्स घेतलेले आहेत, पण हे सर्व पॅरामीटर्स तुम्ही जेव्हा 4 वर्षाचं इंजिनिअरिंग करत असाल तर ते तुमच्याशी कायम निगडीत राहणार आहेत ओके. तर कोणकोणते पॅरामीटर्स आहेत, कोणकोणत्या पॅरामीटर्सच्या बेसिसवर आपण कम्पॅरिझन केलेलं आहे, आणि मग कोणतं कॉलेज आपण फायनली डिफाईन करतो आहे की बाबा हे कॉलेज बेस्ट आहे ओवर दी अदर कॉलेज. जर तुम्ही ह्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा या चॅनलला, आणि सर्व नोटिफिकेशन अपडेट्स ह्या चॅनलवर तुम्हाला भेटून जातील ओके. सो विदाउट वेस्टिंग मच मोर टाइम, वेळ फुकट न घालवता आपण आजचा टॉपिक स्टार्ट करू, अँड आजचा टॉपिक खूपच महत्त्वाचा आहे, इंटरेस्टिंग आहे, अँड दॅट इज PICT वर्सेस VIT ओके. सो आज आपण पाहणार कोणतं कॉलेज बेस्ट आहे, आणि त्यानंतर आपण ठरवणार की ही जी आपण तुलना केली ती खरंच योग्य आहे की नाही ओके. सो विदाउट वेस्टिंग मच मोर टाइम आय विल डिरेक्टली जम्प टू द फर्स्ट पॅरामीटर ओके. सो द फर्स्ट पॅरामीटर किंवा पहिला जो पॉईंट आपण म्हणू शकतो, तर इथे आपण ठेवला एस्टॅब्लिशमेंट. एस्टॅब्लिशमेंट म्हणजे काय, कोणतं कॉलेज जुनं आहे, ठीक आहे, कोणतं कॉलेज पहिले चालू झालं, ठीक आहे, तर ह्या पॉईंटवरती आपण स्टार्ट करणार आहोत. आणि चला आपण डिरेक्टली त्यांच्या वेबसाईटवरती पाहू. इथे त्यांनी मेन्शन केलं की एस्टॅब्लिश्ड इन द इयर 1983 ओके, म्हणजे कितीला चालू झालं ते 1983 चालू झालेलं आहे. मग आता आपण PICT वेबसाईटवर जाऊ आणि त्यांचं एस्टॅब्लिशमेंट पाहू की ते कॉलेज किती जुनं आहे ओके. नाव इफ यू सी फॉर द PICT, ठीक आहे, तर PICT मध्ये PICT इथे त्यांनी मेन्शन केले PICT वॉज एस्टॅब्लिश्ड इन 1983 ओके. PICT एस्टॅब्लिश्ड इन 1983 म्हणजे यांची पण सुरुवात 1983 झालेली आहे, म्हणजे दिस कॉलेज इज ऑल्सो 41 years old आय कॅन से, ठीक आहे, 41 वर्ष ऑलमोस्ट कम्प्लीट झालेली आहेत. तर आपला जो फर्स्ट पॅरामीटर आहे दॅट इज एस्टॅब्लिशमेंट, तर इथे दोन्ही कॉलेजेसना सेम पॉईंट्स भेटतात बिकॉज दे स्टार्टेड ॲट द सेम इयर ओके, ऑन द सेम इयर 1983 ओके. आता आपण प्रोसीड करू सेकंड पॅरामीटरसाठी ओके. ओके, नाव द सेकंड पॅरामीटर इज स्टेटस, ठीक आहे, कॉलेजचं स्टेटस काय आहे, म्हणजे ते गव्हर्नमेंट आहे, प्रायव्हेट आहे, की ऑटोनॉमस आहे, की नॉन ऑटोनॉमस आहे, ठीक आहे, ह्या गोष्टी येतात त्याच्यामध्ये. तर आपण त्यांच्या वेबसाईटवरती जाऊ आणि आपण पाहू शकतो इथे ओके. नाव इफ आय गो टू द VIT, ठीक आहे, तर त्यांनी इथे डिरेक्टली मेन्शन केलं आहे अँड ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ॲफिलिएटेड टू सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी, म्हणजे हे काय आहे, तर ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे ओके, ऑटोनॉमस. आता PICT पाहू, तर इथे तुम्ही पाहू शकता की त्यांनी पण मेन्शन केलं आहे अँड ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ॲफिलिएटेड टू सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी ओके. म्हणजे दोन्ही कॉलेजेसचं स्टेटस कन्सिडरिंग 2024 दोन्ही कॉलेजेस ऑटोनॉमस आहेत ओके. तर त्यामुळे या पॅरामीटरमध्ये पण दोन्ही कॉलेजेसना सेम मार्क्स भेटत आहेत
तर त्यामुळे आपला जो आता चार्ट आहे, ठीक आहे, सो बोथ कॉलेजेस आर हॅव्हिंग द सेम मार्क्स 1-1. ओके, नाव विल प्रोसीड फॉर द थर्ड पॉइंट. सो द नेक्स्ट पॅरामीटर इज अ लोकेशन. लोकेशन म्हणजे काय की बाबा हे कॉलेज सिटीमध्ये आहे, तुम्हाला तिथून ट्रान्सपोर्ट इझिली अवेलेबल आहे का, किंवा असं म्हणता येईल की बाबा हे पुण्याच्या बाहेर आहे का, आउटस्कर्ट एरियामध्ये आहे का, तर या गोष्टी आपण इथे कन्सिडर करणार आहोत. ओके, ठीक आहे, म्हणजे इथे आपण एकतर त्याचं लोकेशन सिटीमध्ये आहे की सिटीच्या बाहेर आहे, आणि तिथून तुम्हाला ट्रान्सपोर्टची वगैरे सोय आहे का, म्हणजे तुम्ही इझिली कुठेही येऊ जाऊ शकता का, सगळ्या फॅसिलिटीज अवेलेबल आहेत का, म्हणजे हॉस्पिटल असेल किंवा तुमचं बस स्टँड असेल, या सगळ्या गोष्टींचा विचार करून हे लोकेशन हा पॅरामीटर आपण इथे कन्सिडर केला आहे. सो लेट्स सी द लोकेशन ऑफ द PICT अँड VIT इन द सिटी पुणे. पुण्यामध्ये ते एक्झॅक्टली कुठे लोकेट आहे ते आपण पाहू. ओके ओके, सो आपण जर इथे स्वारगेट बस स्टँड, ओके, स्वारगेट बस स्टेशन स्टँड, ठीक आहे, हा एक जर मेन पॉईंट पकडला, कारण बाहेरून येणारे सर्व विद्यार्थी नॉर्मली स्वारगेटला किंवा पुणे स्टेशन किंवा शिवाजीनगर या ठिकाणी उतरतात, ठीक आहे, पण आपण कन्सिडर करू की स्वारगेट एक पॉईंट कन्सिडर केला आपण, तर तो इथे आहे बघा स्वारगेट. आता इथून जर तुम्ही PICT म्हणाल तर बघा हे स्ट्रेट 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 असा येऊन हा इकडे जातो आहे. ओके, ठीक आहे, आणि सिमिलरली ऑलमोस्ट तेवढ्याच अंतरावरती काय आहे, VIT आहे. ओके, सो दोन्ही कॉलेजेसचं जर तुम्ही लोकेशन बघाल तर ते एखादा कुठलाही पॉईंट घ्या तर ऑलमोस्ट सेम आहे, म्हणजे कात्रज चौकमधून घेतला, हा कात्रज चौक आहे इथे. ओके, इथे कात्रज चौक, पुण्यात जेव्हा तुम्ही एंट्री करता तर हा तुमचा एक महत्त्वाचा चौक आहे जिथे तुम्ही उतरू शकता, आणि इथून पण बघा की PICT आणि VIT जवळपास काही जास्त खूप फरक नाही आहे डिस्टन्सचा, आणि कात्रजपासून म्हणजे तुमची सिटी चालूच झाली. इथे तुम्हाला सगळ्या प्रकारच्या फॅसिलिटीज अवेलेबल आहेत, म्हणजे तुम्हाला मेस असेल, राहण्यासाठी रूम पाहिजे हवे असेल, किंवा जर समजा तुम्हाला उद्या फर्स्ट इयरला, सेकंड इयरला, थर्ड इयरला असताना जर काही एखादं ट्रेनिंग इन्स्टिट्यूट जॉईन करायचं असेल, एखादा कोर्स कम्प्लीट करायचा असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी तिथे अवेलेबल आहेत. इथून तुम्हाला डिरेक्टली बसेस भेटतात ज्या डिरेक्टली स्वारगेटला जातात, स्वारगेटवरून मग पुढे पुणे स्टेशन, शिवाजीनगर ह्या सगळीकडे जाणाऱ्या बसेस आहेत. त्यामुळे ह्या दोन्ही कॉलेजचं जे लोकेशन आहे ना ते अतिशय बेस्ट आहे, आणि एक्झॅक्टली सिटीच्या आत आहे जिथून तुम्हाला सगळ्या फॅसिलिटी अवेलेबल आहेत. सो हा जो लोकेशन पॉईंट आहे तो दोघांसाठी ही पॉझिटिव्ह आहे, आणि ते दोघांनाही स्कोरिंग आहे 1-1. तर आता आपण पुढचा पॅरामीटर बघू. सो हियर लोकेशन फॉर बोथ द कॉलेजेस 1-1. सो आता आपण पहिले तिन्ही पॉईंट्स, ठीक आहे, आणि तिन्ही पॉईंट्समध्ये दोन्ही कॉलेजेसचं रँकिंग जे आहे ते ऑलमोस्ट सेम आहे. Now we will proceed for the next point, that is campus. Okay, campus. Campus म्हणजे बाबा तो जो एरिया आहे, म्हणजे कॉलेज कन्सिडर करून आजूबाजूचा जो ग्राउंड वगैरे सगळं कन्सिडर करून, किंवा कॅफेटेरिया, हॉस्टेल हे सगळं कन्सिडर करून ह्या कॉलेजचा एरिया किती आहे. तर जर तुम्ही त्यांची वेबसाईट बघाल आणि जर तुम्ही रीड कराल तर दोन्ही कॉलेजचा कॅम्पस हा ॲव्हरेज आहे, म्हणजे काय खूप असा मोठा कॅम्पस नाही आहे, कळालं का. तर दोन्ही कॉलेजेसचा कॅम्पस हा ॲव्हरेज आहे, आणि पण तो सफिशियंट आहे, शॉर्ट अँड स्वीट असं मी म्हणेन, ठीक आहे, सगळ्या गोष्टी तिथे अवेलेबल आहेत. सो कॅम्पस हा जरी एक अराउंड 5 acres असेल दोन्ही कॉलेजचा जर आपण विचार केला तर 5-6 acres आसपास कॅम्पस आहे, ते पण त्यांनी त्यांच्या वेबसाईटवर मेन्शन केलेलं आहे, ते पण आपण पाहू. ओके, सो आता यांच्या जर वेबसाईटवर गेलो आणि आपण जर पहिली PICDची वेबसाईट पाहिली तर त्यांनी इथे मेन्शन केलेलं आहे की त्यांचा जो एरिया आहे तो 5 acres आहे. ओके, आणि त्यामध्ये त्यांचं सर्व कॉलेज, हॉस्टेल वगैरे सर्व जे फॅसिलिटीज आहेत त्या आहेत. आणि जर आपण VIT वेबसाईट पाहिली तर त्यांनी इथे मेन्शन केले की द कॅम्पस स्प्रेड ओवर 6.5 acres ऑफ लँड, म्हणजे यांचाही जो एरिया आहे, कॅम्पस जो आहे पूर्ण कॉलेजचा, तो अराउंड 6.5 acres आहे, म्हणजे दोन्ही कॉलेजचे कॅम्पस जे आहे ते ॲव्हरेज आहेत, खूप असा मोठा कॅम्पस नाही आहे. तर या पॅरामीटरसाठी पण आपण आता ह्या कॉलेजेसना सेम मार्क्स देत आहोत. ओके, कारण दोघांचाही कॅम्पस जो आहे तो ऑलमोस्ट ॲव्हरेज कॅम्पस आहे, पण दोघांचेही कॅम्पस खूपच शॉर्ट अँड स्वीट आहेत, तुम्हाला सर्व प्रकारच्या फॅसिलिटीज अवेलेबल आहेत, अँड एज्युकेशन इज रिअली गुड ओवर देअर. ओके, जे आपल्याला गरजेचं आहे. सो इथे आपण बघू शकतो की ऑलमोस्ट आपण 4 पॅरामीटर आतापर्यंत पाहिलेत, आणि चारही पॅरामीटरमध्ये दोन्ही कॉलेजेस ऑलमोस्ट एकामेकाला टफ फाईट देत आहेत असं आपण समजू शकतो. सो लेट्स टेक अ नेक्स्ट पॅरामीटर. ओके, नाव द नेक्स्ट पॅरामीटर इज अ हॉस्टेल फॅसिलिटी. जर तुम्ही दोन्ही कॉलेजेसची वेबसाईट चेक कराल तर हॉस्टेल फॅसिलिटी इज अवेलेबल, बॉयसाठी पण आहे आणि गर्लसाठी पण आहे, आणि सर्व टाईपच्या फॅसिलिटीज अवेलेबल, म्हणजे वॉटर फॅसिलिटी असेल, क्लिनिंग फॅसिलिटी असेल, सगळ्या टाईपच्या फॅसिलिटीज अवेलेबल आहेत दोन्ही हॉस्टेल्समध्ये. नाव द थिंग इज दॅट जो मेजर फॅक्टर आहे, कळालं का, तर तो काय आहे ते इथे समजून घ्या तुम्ही.
BICTचं जे हॉस्टेल आहे ते कॅम्पसच्या आत आहे. ओके, BICTचं जे हॉस्टेल आहे ते कॅम्पसच्या आतमध्येच आहे. पण VITचं हॉस्टेल तसं नाही आहे. VITचं जे हॉस्टेल आहे हे कॉलेज कॅम्पसच्या बाहेर आहे. ओके, ठीक आहे, आउट ऑफ कॅम्पस और ऑफ कॅम्पस यू कॅन से, बाहेर आहे. तर त्यामुळे मुलांना येण्याजाण्याचा ट्रॅव्हलिंग टाईम वाढू शकतो. ठीक आहे, पण PICTच्या बाबतीत ते नाही आहे. कॉलेज आणि हॉस्टेल हे दोन्ही जवळपास, म्हणजे त्यांच्यामध्ये एकच ग्राउंडचीच जागा आहे फक्त. ओके, ठीक आहे. तर या गोष्टीमुळे म्हणजे हॉस्टेल फॅसिलिटी दोघांकडेही आहे, त्याच्यामध्ये हॉस्टेलमध्ये ज्या ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या पण दोन्ही चांगल्या प्रोव्हाइड करतात, हाय क्वालिटीच्या प्रोव्हाइड करतात. बट PICTला आपण इथे मार देतो आहे, कारण त्यांचं जे हॉस्टेल आहे ते कॉलेजच्या कॅम्पसमध्ये आहे आणि VITचं जे हॉस्टेल आहे ते ऑफ कॅम्पस आहे. ओके, सो त्यामुळे इथे PICT थोडं पुढे जातं एक मार्क्सने. सो आय होप दिस हॉस्टेल फॅसिलिटीला मी इथे का एक मार्क जास्त दिला आहे PICTला हे तुम्हाला क्लिअर झालं असेल. ओके, नाऊ विल प्रोसीड फॉर द नेक्स्ट पॉईंट. ओके, सो द नेक्स्ट पॉईंट इज अ NIRF रँकिंग. ठीक आहे, आता हा रँकिंग काय असतो आणि तो कोणकोणत्या बेसिसवरती असतो हे मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. तर आता आपण त्याच्या जास्त डिटेलमध्ये जाणार नाही आहोत, कारण हा आपण कंपॅरिझनचा व्हिडिओ बनवत आहोत. तरी पण एकदा वेबसाईटवरती जाऊन आपण चेक करू NIRF वेबसाईट. ओके, तर या वेबसाईटवरती तुम्हाला सगळे रँकिंग भेटतील, नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क. हा जो रँक आहे 151 to 200 याच्यावरती जर मी क्लिक केलं तर तुम्ही पाहू शकता की विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी हे या रेंजमध्ये येत आहे. 151 to 200 त्यांचा नंबर येतो. बँड 1 to 100 आहे. त्यानंतर 101 to 150 इथे तुम्ही पाहू शकता. पहिला जो असेल तो यू कॅन सी 1 to 100 असणार. तुम्ही जर खाली जाल बघा, हे बघा 100. त्यानंतर दुसरा जो बँड आहे और रेंज यू कॅन से NIRF रँकिंगची, तर ती 101 to 150 आणि त्यानंतर 151 to 200 आहे. ठीक आहे, PICTचा जो NIRF रँकिंग आहे तो 200 पुढच्या बँडमध्ये येतो. ओके, तर त्यामुळे इथे VITचा NIRF रँकिंग जो आहे तो चांगला आहे असं दिसून येत आहे ह्या ऑफिशियल वेबसाईटवरून. तर त्यामुळे आपण जो आपला पॅरामीटर आहे, आपण आतापर्यंत किती पॅरामीटर्स केले बघा, 1, 2, 3, 4, 5 and 6 पॅरामीटर्स केले. तर NIRF रँकिंगमुळे VITला आता इथे मार्क्स भेटताना दिसतो आणि PICTला आपण डॅश देतो आहे. सो आफ्टर 6 पॅरामीटर्स, ऑफकोर्स हॉस्टेलमध्ये PICT थोडं लीडवर गेला होता, बट NIRF रँकिंगमुळे पुन्हा VIT हॅव्हिंग सेम मार्क्स लाईक अ PICT. ठीक आहे, मग दोन्ही आता इक्वल मार्क्सवरती आलेले आहेत. ठीक आहे, सो हिअर आय कॅन से 1, 2, 3, 4, 5 आणि यांचे पण 5 पॉईंट्स झालेले आहेत. ठीक आहे, सो आतापर्यंत ऑलमोस्ट इक्वल कॉम्पिटिशन चालू आहे. दोन्ही कॉलेजेस फार उत्तम परफॉर्म करत आहेत. आपण जे छोटे छोटे पॅरामीटर्स घेत आहोत ज्याच्याशी आपला डिरेक्टली संबंध आहे. ओके, ठीक आहे, सो विल प्रोसीड फॉर द नेक्स्ट पॅरामीटर. ओके, सो द नेक्स्ट पॅरामीटर आय कॅन से द 7th पॅरामीटर इज अ फीज. ठीक आहे, फीज जर तुम्ही टॉपची कॉलेजेस काढाल तर मी तुम्हाला एक फॅक्ट सांगतो. ठीक आहे, आपण ते वेबसाईटवरतीच जाऊन पाहू की काय फॅक्ट आहे ते. आता ही जी वेबसाईट आहे ही PICTची वेबसाईट आहे आणि त्यांच्या वेबसाईटवर त्यांनी फीज दिलेली आहे. तर ती एक अप्रॉक्सिमेटली अराउंड तुम्ही पाहू शकता की 1,03,500 म्हणजे जवळपास 1,03,000-4,000 आसपास राहील. थोडी पुढे मागे होऊ शकेल. ठीक आहे, पण जर आपण VITची फीज पाहिली. ओके, VITची फीज पाहिली इथे, ही त्यांनी फाईल अपलोड केली, फायनल फी स्ट्रक्चर फॉर द FY BTech, FY MTech अँड SCDS स्टुडंट्स फॉर द इयर 2023-24. त्यांनी अजून 24-25 अपलोड केलेली नाही आहे. ठीक आहे, बट इथे त्यांची 23-24 दिसत आहे. तर आपण ती डाउनलोड करू. इथे क्लिक केलं तर ती फाईल डाउनलोड होईल. ही मी ऑलरेडी ओपन केलेली आहे, तर मी तुम्हाला डिरेक्टली दाखवत आहे. तरी बघा, ही त्यांची जी फाईल आहे ना ही 23-24 आहे. अजून 24-25 आली नाही आहे. ती मे बी मग ह्याच्यात अजून चेंजेस असतील. पण जर मी ओपन कॅटेगरी कन्सिडर केली इथे तर त्यांची फीज बघा किती आहे, 1,92,945 म्हणजे ऑलमोस्ट जवळपास 90,000 डिफरन्स आहे या दोन्ही कॉलेजेसच्या फीमध्ये. ठीक आहे, आणि ही 23-24 आहे. आपण PICTची जी पाहिली ती 24-25 आहे म्हणजे लेटेस्ट. ठीक आहे, तर ही अजून चेंज होऊ शकते. ठीक आहे, तर त्यामुळे इथे आपण जर एकंदरीत पाहिलं तर VITची जी फी आहे ना ही भरपूरच जास्त आहे, म्हणजे ऑलमोस्ट डबल आय कॅन से ऑफ द PICT. तर यामुळे आपण जो पॅरामीटर घेतलेला आहे 7th पॅरामीटर आहे से जो 7th पॅरामीटर आपण इथे कन्सिडर केला आहे फीज, तर त्यामध्ये PICT इज अ क्लिअर विनर आणि खूप ह्यूज अमाऊंटने
म्हणजे डिफरन्स आहे या दोघांमध्ये, ठीक आहे? तर इथे पी आय सी टीला आपण इथे एक मार्क अजून देत आहोत, ठीक आहे? सो आफ्टर 7 पॅरामीटर पी आय सी टी इज लिडिंग बाय 1 मार्क, ठीक आहे? इथे तुम्ही पाहू शकता 1, 2, 3, 4, 5, 6, ठीक आहे? आणि व्ही आय टी पाहिलं तर 1, 2, 3, 4, 5. सो एक मार्काची लीड पी आय सी टीकडे सध्या आलेली आहे आफ्टर 7 पॉईंट. अजून बरेचसे पॅरामीटर्स आहेत, ते आपण डिस्कस करणार आहोत. ओके, सो द नेक्स्ट पॉईंट दॅट इज कट ऑफ. ओके, टू गेट द ॲडमिशन, तुम्हाला ॲडमिशन पाहिजे तर कट ऑफ कोणाचा जास्त आहे, व्ही आय टी की पी आय सी टी? तर इथे क्लिअर कट विनर म्हणजे पी आय सी टी आहे. तुम्ही मागच्या वर्षीचे कट ऑफ पहा, त्यांच्या वेबसाईटवरती पण दिलेले आहेत. प्लस जर तुम्हाला कॅम्प 1, कॅम्प 2, कॅम्प 3 तिघांचे जर कट ऑफ क्लिअरली पाहायचे असेल तर सी डी सेलच्या वेबसाईटवरती जा, जे मी तुम्हाला कायम सांगतो. तर तिथे त्यांनी कॅम्प 1, कॅम्प 2 अँड कॅम्प 3 तिन्ही राऊंडचे कट ऑफ दिलेले आहेत, एम एच सी डीसाठी पण आणि ए आयसाठी पण, ऑल इंडिया कोटासाठी पण. मग तिथून तुम्ही ते पाहू शकता. आणि इथे क्लिअर म्हणजे क्लिअर पी आय सी टी इज अ विनर, ठीक आहे? पी आय सी टीचा कट ऑफ मग तो किती पर्सेंटने असो पण तो जास्तच आहे व्ही आय टीपेक्षा. ओके, सो नाव आफ्टर द 8th पॅरामीटर आय कॅन से युअर पी आय सी टी इज नाव लिडिंग बाय 2 पॉईंट्स, ठीक आहे? 2 पॉईंट्सने आता पी आय सी टी बऱ्यापैकी पुढे आहे. ओके, नाव विल प्रोसीड फॉर द नेक्स्ट. ओके, सो द नेक्स्ट पॅरामीटर, 9th पॅरामीटर आय कॅन से इज अ नंबर ऑफ ब्रांचेस. कोणतं कॉलेज जास्त ब्रांचेस तुम्हाला प्रोव्हाइड करतो? तर आपण त्याच्या वेबसाईटवर जाऊ आणि आपण पाहू शकतो डिरेक्टली. ओके, सो दिस इज अ पी आय सी टी का वेबसाईट. ही पी आय सी टीची वेबसाईट आहे. आणि जर तुम्ही यावरती नीट पाहाल तर कम्प्युटर इंजिनिअरिंग दिसतं आहे, देन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन दिसतं आहे, देन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर दॅट इज ई सी ई, आणि त्यानंतर आहे ए आय डी एस दॅट इज आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स. ओके, म्हणजे 5 ब्रांचेस पी आय सी टीमध्ये अवेलेबल आहेत. ओके, ठीक आहे? ते प्रोव्हाइड करतात 5 ब्रांचेस. बट जर मी व्ही आय टी कन्सिडर केलं, ठीक आहे, तर व्ही आय टीमध्ये तुम्ही इथे पाहू शकता ऑलमोस्ट 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 ब्रांचेस दे ह्या, ठीक आहे? म्हणजे इथे तुम्हाला 9 ब्रांचेसचे ऑप्शन्स अवेलेबल आहेत व्ही आय टीमध्ये. आणि पी आय सी टीमध्ये म्हणाल तर तिथे 5 ब्रांचेस अवेलेबल आहेत. सो अकॉर्डिंग टू दिस जो आपला पॅरामीटर होता, आय थिंक 9वा पॅरामीटर असेल, येस करेक्ट, नंबर ऑफ ब्रांचेस, तर इथे व्ही आय टीला आपण मार्क्स देऊ शकतो कारण नंबर ऑफ ब्रांचेस त्यांच्या जास्त आहेत, ठीक आहे? सो आफ्टर 9 पॅरामीटर ना व्ही आय टी ने जो 2 मार्क्सचा जो गॅप होता तो थोडा कमी केला आणि 1 मार्कवरती तो आलेला आहे. सो आफ्टर 9 पॅरामीटर्स पी आय सी टी इज लिडिंग बाय 1 पॉईंट ओनली, ठीक आहे? तो पुढे बघू आपण, अजून बरेचसे पॉईंट्स आहेत. ओके, सो द नेक्स्ट पॉईंट, ओके, नेक्स्ट पॉईंट इज नंबर ऑफ कंपनीज व्हिजिटिंग द कॅम्पस फॉर द प्लेसमेंट, ठीक आहे? कारण प्लेसमेंट हा खूप महत्त्वाचा विषय आणि तुम्हाला माहिती पाहिजे की कंपनीज कोणत्या कॉलेजला जास्त व्हिजिट करतात, ठीक आहे? सो आवर नेक्स्ट पॅरामीटर दॅट इज नंबर ऑफ कंपनीज अँड दॅट विल बी आवर 10th पॅरामीटर आय कॅन से, ठीक आहे? आपण त्यांच्या वेबसाईटवरती जाऊ. तर आपण आता ही बघा, ही पी आय सी टीची वेबसाईट आहे आणि इथे प्लेसमेंट्सवरती क्लिक कराल तुम्ही तर इथे सर्व येऊन जातं प्लेसमेंट संदर्भात. तर आपण इथे खाली आलात तुम्ही डायरेक्टली. ओके, इफ यू सी अ रिपोर्ट्सवरती इथे तुम्हाला सगळे डिटेल्स भेटून जातील प्लेसमेंटचे. आणि इथे बघा, दे हॅव अपडेटेड त्यांचा जो प्लेसमेंटचा रिपोर्ट आहे, ठीक आहे? प्लेसमेंटचा जो काही यावर्षीचा रिपोर्ट आहे तो त्यांनी अपडेट केलेला आहे इथे. अँड इट इज इन अ प्रोग्रेस, म्हणजे अजून प्लेसमेंट चालू आहे. तर ही फाईल माझ्याकडे ऑलरेडी ओपन आहे, तर तुम्ही इथे पाहू शकता सी. तर या सर्व कंपनीज आहेत. नंबर ऑफ कंपनीज किती आल्या आहेत बघा, तर ऑलमोस्ट 108 प्लस ह्या 3, 1, 2, 3, सो 111 कंपनीज आलेल्या आहेत. आणि हे प्लेसमेंट आता 2023-24 आहे. आपण नंबर ऑफ ब्रांचेस मगाशी पाहिल्या होत्या तर 5 दिसत होत्या, म्हणजे कम्प्युटर, आय टी, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, दॅन ए आय डी एस अँड ई सी ई, अशा 5 ब्रांचेस दिसत होत्या. पण हे जे प्लेसमेंट आहे ना, हे 2023-24 आहे, म्हणजे ही जी बॅच आहे ही 2019-20 आहे. आणि त्यावेळी पी आय सी टीत फक्त 3च ब्रांचेस होत्या, त्या म्हणजे कम्प्युटर इंजिनिअरिंग, आय टी आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन. मग त्यामुळे 3च ब्रांचेससाठी ह्या 111 कंपनी आलेल्या आहेत. ओके, ठीक आहे, 3 ब्रांचेससाठी. कारण ए आय डी एस आणि जो ई सी ई आहे हे 2023 चालू झालेलं आहे, म्हणजे मागच्या वर्षापासून. म्हणजे त्यांच्या ह्या दोन्ही ब्रांचेस ज्या आहेत त्या प्लेसमेंटसाठी आलेल्या नाही आहेत, ठीक आहे? म्हणजे हे जे 111 कंपनी दिसत असतील तुम्हाला तर ह्या फक्त 3 ब्रांचेससाठीच होत्या. आता व्हेअर ॲज आपण व्ही आय टीचं पाहू,
तर जर व्ही आय डीच्या वेबसाईटवर गेलात आणि प्लेसमेंट स्टॅटिस्टिक्स पाहाल तुम्ही, तर त्यांच्याकडे 2023-24 म्हणजे मागचं जे अकॅडमिक इयर होतं त्याला आतापर्यंत हे ऑनगोईंग आहे म्हणजे इन प्रोग्रेस आहे, पण त्यांचे अजून 83 कंपनी आलेल्याच आहेत, फक्त 83. आणि ह्या कंपनी किती आहेत तर बऱ्याच ब्रांचेससाठी आहेत, मग अशी आपण पाहिलेलं आहोत. तर जर आपण कंपॅरिझन केलं की नंबर ऑफ ब्रांचेस आणि आलेल्या कंपन्या, तर इथे PICT इज अ क्लिअर विनर. ओके, PICT इज अ क्लिअर विनर. तर त्यामुळे आपला जो पॅरामीटर आहे नंबर ऑफ कंपनीज व्हिजिटिंग द कॅम्पस, तर इथे आपण PICTला मार्क्स देणार आहोत. ओके, अँड नाव PICT हॅज अ लीड ऑफ ऑलमोस्ट 2 marks आफ्टर 10 पॅरामीटर्स. ओके, इथे पाहू शकता 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 अँड VIT इज 1, 2, 3, 4, 5, 6. सो 6 VIT अँड 8 PICT, सो 2-point लीड फॉर द PICT आफ्टर 10 पॅरामीटर्स. ओके, त्याच्या पुढचा पॅरामीटर आपण पाहू. ओके, सो नाव द नेक्स्ट पॅरामीटर. ओके, आपण जो इथे घेतलेला आहे जो पुढचा पॅरामीटर, दॅट इज अ प्लेसमेंट परसेंटेज. सो 11th पॅरामीटर इज बेस्ड ऑन द प्लेसमेंट, कोणाचं प्लेसमेंट चांगलं आहे. आता आपण काय पाहिलं की किती कंपन्या व्हिजिट करतात, तर त्यामध्ये PICTला ऑफकोर्स जर 3 ब्रांचेस कन्सिडर केल्या तर जवळपास 111 कंपन्या येत होत्या, व्हेअर ॲज जर आपण VIT कन्सिडर केलं तर नंबर ऑफ ब्रांचेस जास्त आहेत. आणि आत्तापर्यंत त्यांनी जो दाखवला आहे आकडा, तर त्यानुसार ऑलमोस्ट अराउंड 83 कंपनीज आलेल्या आहेत. तर त्यामुळे क्लिअरली PICT इथे विनर होतो. आता प्लेसमेंट परसेंटेज पाहू आपण, चला तर त्यांच्या वेबसाईटवरती जाऊ. ओके, सर आपण जर त्यांची वेबसाईट ओपन केली तर इथे VIT बघा, तर त्यांची कम्प्युटरची जी स्ट्रेंथ आहे, कम्प्युटर हे बघा, इथे त्यांनी कम्प्युटर दिलं आहे, कम्प्युटर इंजिनिअरिंग, तर त्यांची जी स्ट्रेंथ आहे ती ऑलमोस्ट 240 आहे, 240. आणि त्यातले 124 स्टुडंट्स त्यांनी प्लेस केले आहेत, नंबर ऑफ प्लेस स्टुडंट्स 120, म्हणजे 50% प्लेसमेंट आत्ताचं 23-24 झालेलं आहे. ओके, त्यानंतर जर आपण IT बघितलं तर IT स्ट्रेंथ त्यांची जी आहे ती ऑलमोस्ट 180 आहे आणि त्यातले फक्त 31 स्टुडंट प्लेस झालेले आहेत. आणि जर ENTC बघितलं तर अगेन 180 स्ट्रेंथ आहे त्यांची आणि 53 स्टुडंट प्लेस झालेले आहे. ठीक आहे, सो द प्लेसमेंट रेशो इज व्हेरी लो. जर आता आपण PICTचं पाहिलं, PICTचं तर PICTचा जो हा रिपोर्ट आहे ते तुम्ही पाहू शकता. ओके, हियर आता इथे 23-24 आपण कंपेअर करतो, तर त्यांनी आत्तापर्यंत बघा त्यांची जे नंबर ऑफ स्टुडंट्स एनरोल्ड आहेत 750, त्यातले 668 म्हणजे मोर दॅन 90% स्टुडंट्स हॅव प्लेस्ड, ज्यांचं प्लेसमेंट झालेलं आहे. ठीक आहे, इथे तुम्ही आकडा पाहू शकता, 750 इज द टोटल एनरोल्ड फॉर द प्लेसमेंट. ठीक आहे, आणि त्यातले किती झाले, 668, अँड इट इज अ अगेन ऑनगोईंग. त्यांनी म्हटलं आहे 23-24 जर तुम्ही इथे रिपोर्ट पाहाल त्यांचे, त्यांनी इथे क्लिअरली मेन्शन केलं इट इज इन अ प्रोग्रेस, म्हणजे ह्यांचा प्लेसमेंट 100% असतो कायम. ओके, तर इथे पण तुम्ही पाहू शकता या रिपोर्टमध्ये त्यांनी दिलेलं आहे, तर इट इज नाव मोर दॅन 90%. ओके, आणि ते लवकरच ते 100% होऊन जाईल नाव. सो कन्सिडरिंग दिस, यांनी ऑथेंटिक आपण त्यांच्या वेबसाईटवरून डेटा घेतो आहे आणि त्यामुळे प्लेसमेंटचा परसेंटेज कन्सिडर केला, तर PICT इज द क्लिअर विनर ओवर हियर. ठीक आहे, सो आता आपण जर काउंट केला तर PICT ऑलमोस्ट हॅविंग 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 मार्क्स. ओके, आणि जर आपण VIT कन्सिडर केलं तर 1, 2, 3, 4, 5, 6. ठीक आहे, 6 म्हणजे PICT इज नाव लिडिंग बाय 3 points, हे एवढं लक्षात ठेवा. आणि त्यानंतर आपण पुढचा पॉईंट घेणार आहोत याच्या पुढे. सो 3 points आर लीड फॉर द PICT. आणि आता हळूहळू तुम्हाला कळत आलं असेल की आपण जे पण इथे पॅरामीटर्स घेतो हे तुमच्याशी कायम निगडीत राहणारे पॅरामीटर्स घेतो. मी कुठल्याही प्रकारचा जास्त टेक्निकल पॅरामीटर घेत नाही आहे, सहज सोपा व्हिडिओ आहे आणि तुम्हालाही इझिली समजेल कंपॅरिझन करण्यासाठी. नाव कमिंग टू द नेक्स्ट पॅरामीटर. नेक्स्ट पॅरामीटर इज द ॲव्हरेज सॅलरी पॅकेज. ओके, आय एम नॉट टॉकिंग अबाउट द हायेस्ट पॅकेज. ठीक आहे, क्योंकि वो एखाद दुसरे स्टूडेंट को मिलता है, वी आर फोकसिंग ऑन द ॲव्हरेज सॅलरी पॅकेज. ठीक आहे, तो अगर कंसिडर करते कि सब बच्चों को मिला के एक ॲव्हरेज पॅकेज कितना हो रहा है, तो वो देखेंगे दोनों कॉलेजेस का वेबसाइट चेक करके. सो द 12th पॅरामीटर इज अ ॲव्हरेज सॅलरी पॅकेजेस. ठीक आहे, तो यहाँ पे जाते हैं, सीधा वेबसाइट पे जाते हैं, प्लेसमेंट पे ही सीधा जाएंगे. ठीक है, तो अब यहाँ पे देखो, एक्चुअली PICT का मेरे पास PDF उन्होंने ऑलरेडी अपलोड करके रख दिया है, सो जस्ट गो थ्रू इट, तो आपको समझ में आएगा कि एवरेज पैकेजेस क्या लिखे उन्होंने. ये PDF आप भी देख लो एक बार. सो ओवरऑल एवरेज
सैलरी इज 10.11, ओके 10.11 अगर हम तीनों का भी कंसिडर करते हैं, कंप्यूटर, आईटी एंड ईएनटीसी, ठीक है। बट यहाँ पे अगर कंप्यूटर का देखेंगे, सी दिस रो, दिस कॉलम, सॉरी दिस कॉलम इज फॉर द बीसी, मतलब कंप्यूटर इंजीनियरिंग, तो अगर इनका अगर एवरेज देखेंगे तो इट इज़ ऑलमोस्ट अराउंड 11 लाख। ये जो है दैट इज़ फॉर द ईएनटीसी सेकेंड कॉलम, ये देखो बी ईएनटीसी, और अगर हम इसका देखेंगे तो इट इज़ ऑलमोस्ट अराउंड 8 लाख, और यहाँ पे अगर आईटी का लास्ट में देखेंगे तो इट इज़ अराउंड 10 लाख। ये एवरेज पैकेजेस है, यहाँ पे देखो डिपार्टमेंट एवरेज, मतलब कंप्यूटर का इतना है, ईएनटीसी इलेक्ट्रॉनिक्स एंड टेलीकम्युनिकेशन का इतना है, और फाइनली द आईटी का इतना है, और अगर पूरे तीनों ब्रांचेस का देखेंगे तो ओवरऑल एवरेज इज 10.11। ओके, अब यहाँ पे आते हैं वीआईटी पे, तो वीआईटी पे अगर हम जाते हैं एंड इफ वी गो विद द प्लेसमेंट स्टैटिस्टिक्स, तो आप देख सकते हो कि इन्होंने यहाँ पे आई थिंक एवरेज लिखा हुआ है, एवरेज पे पैकेज ऑफ प्ले स्टूडेंट्स, ठीक है। तो एवरेज में देखेंगे हम तो एवरेज में इस साल का उनका एवरेज है 9.72, ओके 9.72, तो यहाँ पे भी पीआईसीटी का एवरेज पैकेज वीआईटी से ज़्यादा है। और अगर हम पीछे के भी कंपेयर करेंगे, अगर हम पीछे के पैकेजेस, मतलब 22, 23, 21, 22, तो ये बहुत कम पैकेजेस है, ठीक है। अब इनका एवरेज पैकेज कम भी हो सकता है बिकॉज इनके पास ब्रांचेज ज़्यादा है, लाइक मैकेनिकल भी है यहाँ पे, तो अभी वहाँ पे प्लेसमेंट उनका कम हो जाता है, इसलिए भी हो सकता है। तो इसलिए हम क्या करेंगे, कंप्यूटर, आईटी और ईएनटीसी का देखेंगे। तो यहाँ पे देखो एवरेज पैकेज यहाँ पे लिखा है 12.18, किसके लिए, तो कंप्यूटर के लिए, ठीक है 12.18, बट यहाँ पे सिर्फ 50% स्टूडेंट ही प्लेस हुए हैं, तो ठीक है इट इज़ अराउंड 12। नाउ आईटी का देखते हैं तो एवरेज पैकेज अगेन अराउंड 12 है, यहाँ पे 12.52, तो दोनों का मिला के ऑलमोस्ट अराउंड 12 तक आ रहा है एवरेज। और ईएनटीसी का अगर देखेंगे तो 9.61, ठीक है, मतलब ऑलमोस्ट अराउंड 10, तो 10-12 मिला के अगर हम कंसिडर करेंगे तो ऑन एन एवरेज ये अराउंड 11 लाख के पास जा रहा है, कंसिडरिंग व्हाट दिस मच प्लेस स्टूडेंट्स। अब ये बहुत ही कम प्लेसमेंट है कंपेयर टू द पीआईसीटी, तो ये एवरेज पैकेज जो है वो और कम हो जाएगा। बट एक्चुअली अगर हम देखेंगे तो पीआईसीटी हैज़ डन अ रियली ग्रेट जॉब इन केस ऑफ एवरेज सैलरी, क्योंकि उनका प्लेसमेंट जो है वो 90% से ऊपर हो चुका है, और उसके बाद ये एवरेज सैलरी आ रहा है, दैट इज़ अराउंड 11। और जो वीआईटी का हमने देखा, उनका प्लेसमेंट अभी तक 50% भी नहीं दिख रहा है, ओके? तो इसलिए यहाँ पे ये एक्चुअली कंपेयर करना गलत है। पीआईसीटी इज़ द, आई कैन से हैविंग अ एडवांटेज ओवर हियर, और इसलिए मैं पीआईसीटी को मार्क्स दे देता हूँ, ओके, इंस्टेड ऑफ वीआईटी। तो यहाँ पे आप एवरेज सैलरी पैकेजेस में कंसिडरिंग द करंट सिनेरियो, करंट सिचुएशन, पीआईसीटी इज द क्लियर विनर। और अगर आप पिछले भी पैकेजेस वगैरह देखोगे तो पीआईसीटी के ही अच्छे पैकेजेस हैं। ओके, नाउ कमिंग टू द 13th पॉइंट, नेक्स्ट पॉइंट आई कैन से, ओके, सो द नेक्स्ट पॉइंट इज अ रिकग्निशन एट द वर्ल्ड स्टेज। ओके, माय 13th पॉइंट इज अ रिकग्निशन एट द वर्ल्ड स्टेज। अब ये क्या है मैं आपको बताता हूँ, ठीक है। पहले हम एक इमेज देखेंगे और उसके बाद हम डिसाइड करेंगे कि मैं क्या कहना चाहता हूँ। ओके, सो ही इमेज जी है ना, ती तुम्ही नीट पा, ही इमेज जी है ती कुठून आली बघा, तर त्याचा सोर्स जो है तो स्टॅनफोर्ड ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेस, आणि हा रिपोर्ट त्यांनी कधी दिला आहे, तर ऑक्टोबर 2023 रिपोर्ट आहे, ठीक आहे, म्हणजे रिसेंट रिपोर्ट आहे, मागच्या वर्षीचाच रिपोर्ट आहे। आणि त्यात त्यांनी काय म्हटलंय, द बेस्ट युनिव्हर्सिटीज इन इंडिया, बेस्ट युनिव्हर्सिटीज इन इंडिया, तर कशाच्या बाबतीत बेस्ट, तर त्यांनी काय म्हटलंय, बाय नंबर ऑफ US युनिकॉर्न फाउंडर्स, ठीक आहे, म्हणजे ज्या US मधले जे टॉपचे फर्म्स आहेत, युनिकॉर्न्स आहेत, ठीक आहे, कंपनीज आहेत, आय कॅन से, तर त्यांचे जे फाउंडर्स आहेत तर ते इंडियाच्या कुठल्या युनिव्हर्सिटीमधून किंवा कॉलेजमधून पासआउट झालेले आहेत हे त्यांनी या इमेजमध्ये दाखवलेलं आहे। आणि इथे तुम्ही जर नीट पाहाल तर हे बघा, पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी, PICT, ठीक आहे, त्यामुळे PICT हा नुसता महाराष्ट्रात नाही, भारतात नाही तर वर्ल्डमधला ब्रँड आहे, टॉपचा ब्रँड आहे, आणि यामुळेच इथे मुलं ॲडमिशनसाठी खूप मारामारी करतात, आणि इथे ॲडमिशन हे फक्त आणि फक्त मेरिट बेसिसवरती होतं, ठीक आहे। सो PICT हा ब्रँड आहे, त्याची लिगसी आहे, आणि तुम्ही इथे पाहू शकता की भारतातल्या जर काही युनिव्हर्सिटीज असतील तर त्याच्यासोबत हे कॉलेज काय करतं आहे, कॉम्पिट करत आहे युनिव्हर्सिटीजसोबत, म्हणजे बघा इथे SPPU दिलेलं आहे, त्याच्यासोबतही इथे कॉम्पिट करत आहे या इमेजमध्ये, ओके। सो इथे तुम्ही पाहू शकता, स्टडीड कम्प्युटर सायन्स, स्टडीड इंजिनिअरिंग अँड डीड नॉट स्टडी कम्प्युटर सायन्स ऑर इंजिनिअरिंग, हे वेगवेगळे पॅरामीटर्स आहेत तिथे। तर
हा PICT जो आहे तो इथे तुम्हाला दिसतोय. सो इट इज अ ब्रँड वेल नोन अँड हायली रेप्युटेड इन द वर्ल्ड. ओके, सो त्यामुळे VITचं इथे तुम्हाला नाव दिसणार नाही. यू जस्ट गो थ्रू दिस इमेज. ओके, तुम्हाला जर इथे VITचं कुठे नाव दिसत असेल तर पहा, तर VIT इथे दिसत नाही आहे. म्हणजे इथे क्लिअर हा एक खूप मोठा फॅक्टर आहे. मग हे कंपॅरिझन जे तुम्ही करताय VITसोबत ते खरंच योग्य आहे का? ठीक आहे, आपण जे जे पॅरामीटर्स बघले ते छोटे छोटे पॅरामीटर्स बघले. जर पॅरामीटर्स अजून घेतले खूप डिटेलमध्ये तर जे आपण कंपॅरिझन करतो आहे ते मला अजिबात योग्य वाटत नाही. PICTची तुलना तुम्ही VITसोबत करू नये. ओके, PICT इज अ हायली रेप्युटेड ब्रँड इन द इंजिनिअरिंग, व्हॉट यू कॅन से, इन्स्टिट्यूट्स, इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट. तर त्यामुळे PICT आता जर आता हा तर खूपच मोठा पॉईंट आपण घेतो इथे. त्यामुळे जे आपण कंपॅरिझन करत होतो ते ॲक्च्युली व्हॅलिड नाही आहे. माझ्या मते तरी PICTसोबत VITची तुलना होऊ शकत नाही सध्याच्या सिच्युएशनमध्ये तरी. ठीक आहे, आणि हे रेकग्निशन आहे, हे खूप मोठी गोष्ट आहे, रेकग्निशन ॲट द वर्ल्ड स्टेज. ओके, तर त्यामुळे मी इथे PICTला एक नाही तर दोन मार्क देतो. ठीक आहे, आणि जर आपण टोटल घेतली तर PICT टोटली 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 अँड 12. ओके, ऑलमोस्ट अराउंड 12 होते. आणि जर आपण VITची घेतली तर 1, 2, 3, 4, 5, 6. ओके, 6. सो क्लिअर विनर आय कॅन से दिस इज फॉर द PICT अँड दिस इज फॉर द VIT. सो क्लिअर विनर. ॲक्च्युली ही तुलनाच करायची गरज नव्हती. स्पष्ट आहे, ऑथेंटिक डॉक्युमेंट्स आहेत ज्याच्यावरती तुम्ही ही कंपॅरिझन जर केली तर PICT इज फार 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 बेटर दॅन द VIT. ओके, तर त्यामुळे आणि हे मी आता साधे पॉईंट्स घेऊन मी तुमच्यासमोर मांडलेत. असे तर बरेच पॉईंट्स आहेत. तुम्हाला जर वाटत असेल एखादा अजून पॉईंट जर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका, मी त्याच्यावरती पण तुम्हाला कंपॅरिझन करून दाखवेन. ठीक आहे, सो नाव हिअर आपला जो पहिला पॉईंट होता तो एस्टॅब्लिशमेंट होता. तर दोन्ही 1983 झालेले आहेत. ठीक आहे, त्यानंतर स्टेटस, तर दोन्ही आता ऑटोनॉमस आहेत. दोन्ही ऑटोनॉमस आहेत. 2024 जो स्टेटस पाहिला तर लोकेशन, दोघांचंही लोकेशन बेस्ट आहे. त्यानंतर कॅम्पस पाहिला तर ॲव्हरेज कॅम्पस आहे दोघांचाही. शॉर्ट अँड स्वीट आय कॅन से सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. जरी छोटा कॅम्पस असला तरी सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत तिथे. त्यानंतर हॉस्टेल, ऑफकोर्स आपण ह्याला प्रायोरिटी देतो आहे कारण हे इन द कॅम्पस आहे आणि हे ऑफ कॅम्पस आहे. ठीक आहे, NRF ऑफकोर्स VIT 151 to 200 बँडमध्ये येते, वेरॅज PICT जो आहे तो 200 पुढच्या बँडमध्ये येतो. त्यानंतर फीज, PICTची फीज ही खूपच कमी आहे. जर तुम्ही नीट आकडे चेक कराल तर ही फीज ही गव्हर्नमेंट कॉलेज COEP ओके याच्यापेक्षा पण कमी आहे. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला जर PICTची तुलना करायची आहे वेगवेगळ्या पॅरामीटरवरती तर तुम्ही ही तुलना COEPसोबत पण करा. कळालं का? VITसोबत तुलना करण्याच्या तुम्ही COEPसोबत करा. ओके, त्यानंतर कट ऑफ ऑफकोर्स PICTचा हाय आहे. त्यानंतर नंबर ऑफ ब्रांचेस, ऑफकोर्स यांच्याकडे जास्त ब्रांचेस आहेत VITकडे. नंबर ऑफ कंपनीज कम्पेअर टू द नंबर ऑफ ब्रांचेस, ठीक आहे, PICT इज द क्लिअर विनर. त्यानंतर प्लेसमेंट, ऑफकोर्स यांचं प्लेसमेंट हे ऑलमोस्ट 100% आहे. त्यानंतर ॲव्हरेज सॅलरी पॅकेजेस, आता कन्सिडरिंग नंबर ऑफ ब्रांचेस, नंबर ऑफ स्टुडंट प्लेस, ठीक आहे, आणि पॅकेजेस त्यांना दिलेली आहेत, हे सगळं कन्सिडर करून आपण PICTला इथे लीड देतो. अँड फायनली दिस इज अ मेजर फॅक्टर आय कॅन से, हा खूपच मोठा फॅक्टर आहे रेकग्निशन ॲट द वर्ल्ड स्टेज. ओके, आणि त्यासाठी आपण त्याला 2 marks देतो. तर असे बरेच पॉईंट्स आहेत ज्याच्यावरती तुम्ही कंपॅरिझन करू शकता, बट फायनल वर्डिक्ट इज PICT इज फार बेटर दॅन द VIT. ओके, पण असं समजू नका की बाबा मला PICTला ॲडमिशन भेटलं नाही, VITला भेटलं आहे तर माझं काय होणार. नो, VIT इज रिअली गुड कॉलेज. तुम्हाला PICT भेटो, COEP भेटो, जर तुम्ही मेहनतच घेणार नसाल 4 वर्ष तर त्याचा काही उपयोग नाही. त्यामुळे तुम्हाला अगदी Tier 3 कॉलेज जरी भेटलं, ठीक आहे, तरी मन लावून अभ्यास करा, सिन्सिअर एफर्ट्स घ्या, त्यातच सर्व काही आहे, बाकी काही नाही. कॉलेजेस तुमच्यासोबत आयुष्यभर राहणार नाही आहेत, तुमच्यासोबत तुमची ब्रांच राहणार आहे. त्या ब्रांचवरती फोकस करा, त्यामध्ये खूप मेहनत घ्या, प्रोजेक्ट्स करा, इंटर्नशिप करा, वेगवेगळ्या कॉम्पिटिशन, टेक्निकल कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करा. डेफिनेटली ह्या गोष्टी तुम्हाला उद्या जॉब मिळवून देण्यासाठी किंवा हायर एज्युकेशनमध्ये चांगल्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सफिशियंट.
सो या सर्व पॅरामीटर्सच्या बेसिसवरती मी आज कंपॅरिझन केलेलं आहे. आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडेल. जी काही इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे वेगवेगळ्या पॅरामीटर्सवरती मी दिलेली आहे, तर ती पण तुमच्या कामी येईल, ठीक आहे. पण एकच गोष्ट मी वारंवार सांगतोय, कॉलेजेसवरती जास्त फोकस करू नका. ओके, तुम्हाला जे कॉलेज भेटेल तेच बेस्ट आहे समजून तुम्ही पुढची 4 वर्ष मेहनत घ्या, ठीक आहे. सो विथ दिस आय स्टॉप हियर, अँड बिफोर एंडिंग दिस सेशन, हा सेशन संपवण्याच्या अगोदर आय रिअली वॉन्ट टू थँक ईच अँड एव्हरी वन. तुमचे खूप खूप धन्यवाद. यू पीपल आर यु नो वॉचिंग माय व्हिडिओ, शेअरिंग विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली सर्कल. तुम्ही नुसते व्हिडिओ पाहतच नाही तर ते शेअर पण करतात, कमेंट्स पण करतात त्याच्यावरती. ऑफकोर्स काही कारणांमुळे मला प्रत्येक कमेंटला इथे रिप्लाय देता येत नाही आहे, पण मी तुमचे कमेंट्स वाचून जसजसं मला जमतं तसं मी रिप्लाय करत आहे. ओके, ठीक आहे. सो विथ दिस आय स्टॉप युअर. थँक्यू व्हेरी मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट फॉर युअर ॲडमिशन प्रोसेस. थँक्यू, थँक्स अ लॉट.